जास्तीत जास्त जागा जिंकून परत हे सरकार अनेक वर्षानुवर्ष कसं राहील या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील। नाही, विषय असा आहे की गुलाबराव पाटील साहेबांनी एका शिवसैनिकाच्या भावना व्यक्त केल्या। निश्चितपणे या पदापर्यंत पोहोचण्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद, शिवसैनिकांचे कष्ट, सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद त्यांच्या जीवावरच आम्ही इथपर्यंत आलेलो असतो। आणि ह्या ज्या काही भावना त्यांनी ज्या व्यक्त केल्या, आपण बघितलं असेल की गेली 10 दिवस एका बाजूचंच वक्तव्य जनतेच्या समोर येत होते। मला वाटतं की या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण अतिशय त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी सभागृहाच्या माध्यमातून जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर ठेवल्या, या माध्यमातून दुसरी पण बाजू आता जनतेच्या समोर आलेली आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांच्याही ज्या भावना आहेत, त्यांच्या मनातला जो महाराष्ट्र आहे तो उभा करण्याच्या दृष्टिकोनातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे महाराष्ट्र प्रगती साध्य करेल हा विश्वास व्यक्त करतो। तेव्हा थेट बसमधून हा होता एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट। सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे